विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण एका नवीन विषयावर आणि नवीन आशावर चर्चा करणार आहोत अर्थात लागलेली अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट जे आहे तर त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना काही अडचणी आहेत काही समस्या आहेत यापूर्वी सुद्धा आपण या अशा समस्यावर चर्चा केलेली आहेत मात्र पुन्हा एकदा एक, एक नव्याने काही समस्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या आहेत आणि त्या समस्यांचा वेध घेण्यासाठी किंवा त्यांची उत्तरं शोधण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मुद्दामून मी तयार केलेला आहे पण तत्पूर्वी आपल्या समस्या आणि त्यांची उत्तरं घेण्याअगोदर पुन्हा एकदा एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की यासारखे अनेक एज्युकेशनल व्हिडिओज केवळ आम्ही तुमच्या माहितीसाठी तयार करत असतो आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन जे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच आपल्या या लाईकचा शेअरचा मला उपयोग होऊ शकतो चला तर अधिक वेळ न घेता आपण आपल्या माहितीला आणि त्यांची उत्तरं कोणती असतील त्याला आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न पाठवलेला आहे विशाल तुपकर यांनी त्यांनी म्हटलेलं आहे सर प्लीज सांगा सर माझा नंबर कॅप फर्स्ट फर्स्टमध्ये लागला नाही हो लागला होता पण मी ॲडमिशन केलं नाही आणि मी कॅप राऊंड सेकंड साठी पण ऑप्शन फॉर्म भरला नाही माझं चुकी झाली पण मला आता बी एड करायचं आहे माझं नाव आज इनकम्प्लीट नॉट कन्सिडरमध्ये आलं आहे ऑप्शन फॉर्म नॉट फिड असं आला आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुमचं फर्स्ट प्रेफरन्स फर्स्ट कॉलेज नसेल तर तुम्हाला सेकंड राऊंडसाठी जाता येत होतं मात्र तुम्ही तरीही तुमचं नाव जे आहे ते इनकम्प्लीट आणि नॉट कन्सिडर लिस्टमध्ये आला असेल तर सत्तावीस जानेवारीपर्यंत तुम्ही पुन्हा एकदा एडिट करू शकता त्यामध्ये चेंजेस करू शकता आणि याच राऊंडसाठी तुम्ही अॅप्लिकेबलसुद्धा राहू शकता त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही विशाल सर तुम्ही पुन्हा एकदा एडिट आणि जे काही तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेले नसतील तर पुन्हा एकदा ऑप्शन फॉर्म भरून तुम्ही सेकंड राऊंडसाठी पात्र होऊ शकता दुसरा प्रश्न विचारलेला आहे अंबादास अहिरे यांनी सर माझं माझी मेरिट मेरिट लिस्टमध्ये पण नाव आहे आणि ऑल डॉक्युमेंट कन्फर्म आहे आणि मी एस टी कॅटेगरीतून आलेलो आहे सी टीला शंभरपैकी बासष्ट बी एस सीला त्रेसष्ट शंभरपैकी मार्क्स आहे आहेत पण मी ज्या कॉलेज प्रेफरन्स दिलेले त्यात कॅटेगरीतून जागा नाही मग मी आता ओपनमधून जाऊ शकतो का फॉर्म एडिट करू शकतो का हे गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जरी कोणत्याही कॅटेगरीमध्ये असले आणि त्याचा लाभ जर मिळत असला तर कॅटेगरीत ठेवणं हे योग्य राहील पण जर कॅटेगरीची जागा जर शिल्लक नसेल तर असं काही नसतं की तुम्हाला जागा शिल्लक नाही म्हणून तुम्हाला दुसरीकडे रिप्लेस केलं नाही बऱ्याच वेळेस असं होतं की ओपनची जागा सुद्धा कॅटेगरीला जाते जर मेरिट मॅच होत असेल तर आणि या ठिकाणी तुम्ही मेरिटही दिलेलं आहे त्यामुळे वेट करा कोणतीही घाई करू नका जी काही तुम्ही कॅटेगरी भरलेली आहे आणि सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे पूर्ण असतील तर अडचण काहीच नाही जर एखादी ओपनची जागा असेल ती सुद्धा तुमच्यासाठी रिप्लेसमेंट होऊ शकते हा आशावाद या ठिकाणी महत्वाचा वाटतो त्यामुळे तुम्ही न चेंज केलेलं या ठिकाणी योग्य राहील तिसरा प्रश्न विचारलेला आहे कांचन दिनकर यांनी सर लिस्टमध्ये माझं नाव आहे म्हणजे मला ज्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे तिथे ॲडमिशन मिळेल का मिळेल ना असं काही नाही की तुमचं मिरिट लिस्टमध्ये नाव असलं किंवा अल्फाबेटिकल मिरिट ला लिस्टमध्ये नाव असेल तर त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन होऊ शकता असं नाही कारण जेव्हा तुम्हाला कॉलेज अलॉट होईल त्यावेळेस तुमचं मिरिट त्या ठिकाणी बसत असेल जे जे काही तुम्ही ऑप्शन्स दिलेली आहेत तरच तुम्हाला कॉलेज अलॉट होऊ शकतं असं नाही की केवळ तुमचं सगळ्या लिस्टमध्ये नाव आहे मग तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तर असं होत नाही कन्चन मॅडम तुम्हाला त्यासाठी जेव्हा कॉलेजमेंट अलॉट होईल आणि जर तुमचं मिरि मिरिट मिसमॅच होत असे म्हणजे मॅचिंग होत असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज मिळू शकतं ही हे गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे एक प्रश्न विचारलेला आहे राणी सुने यांनी सर माझं फर्स्टला मेरी लिस्टमध्ये नंबर नाही लागला सर्व डॉक्युमेंट बरोबर होते आ, आता सेकंड राऊंडला मी ऑप्शन फॉर्मच भरला ऑप्शनच भरला मला त्रेपन्न टक्के मार्क्स आहेत आता सेकंड राऊंडला माझा नंबर लागेल का एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्यासारखा हा आशावाद ठेवणारा अनेक लोक आहेत सगळा प्रश्न असतो मिरिट स्कोअरचा जर तुम्ही दिलेल्या कॉलेजमध्ये किंवा ऑप्शनमध्ये किंवा जे काही ऑप्शन्स तुम्ही दिलेली आहे त्या ऑप्शन्समध्ये तुमचं मिरिट जे आहे स्कोअर जो आहे तो जर मॅच होत असेल तर काहीच अडचण नाही त्या ठिकाणी तुमचा नंबर लागू शकतो जर मेरिट मॅच नाही झालं तर अडचण निर्माण होऊ शकते त्यासाठी जास्तीत जास्त कॉलेज जे आहे ते भरणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे दुसरा प्रश्न विचारलेला आहे पूजा लंके यांनी सर मी एस सी कॅटेगरीमध्ये आहे तर बी एडला ॲडमिशन घेतले मग राजश्री शाहूची स्कॉलरशिप मिळते का तर राजश्री शाहू महाराज ही जी स्कॉलरशिप आहे ही आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी आहे तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात आणि जर डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये असूनही समजा काही अडचण निर्माण होत असेल तर तुम्ही राजेश्वरी शाहू महाराजची स्कॉलरशिप मिळवू शकता त्याला काही अडचण नाही कारण ती ओपन टू ऑल असते पण जर तुमच्याकडे एस सी कॅटेगरीचे ऑल डॉक्युमेंट असतील आणि त्या माध्यमातून तुम्ही जर स्कॉलरशिप समाज कल्याण खात्याकडे जर भरत असेल तर एक प्रकारे तुम्ही फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता मात्र या ठिकाणी एक सल्ला असा राहील पूजा मॅडम की तुम्ही जर एस सी कॅटेगरीमध्ये असाल आणि सर्व डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर एस सी कॅटेगरीमधूनच स्कॉलरशिप मिळवणं त्या ठिकाणी योग्य राहू शकता दुसरा प्रश्न विचारलेला आहे मनमत तरटे यांनी सर ॲप्लिकेशन फॉर्मवर कॅटेगरी चेंज करता येईल का माझा फॉर्म चुकून ओपनमध्ये पडला आहे मी कास्टमध्ये आहे जर तुम्हाला कास्टमध्ये भरायचं असेल तर पूर्ण ऍप्लिकेशन जे आहे ते अनलॉक करा आणि ऍप्लिकेशन अनलॉक झाल्यानंतर तुम्हाला जे काही चेंजेस त्या ठिकाणी अपेक्षित आहे ते चेंजेस त्या ठिकाणी करू शकता मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचं मेरिट जे आहे किंवा तुम्हाला तुमचा क्लेम जो आहे ती कॅ तो स्ट्रक्चर त्या ठिकाणी बदलू शकतो आणि बेटर वे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तुमच्या तुमच्याकडे जर सर्व डॉक्युमेंट असेल तर तुम्ही त्या कॅटेगरीचा लाभ घेणं त्यावर क्लेम करणं कधीही योग्य राहू शकतो मात्र ऍप्लिकेशन फॉर्म अनलॉक करूनच ही सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी तुमच्या लॉग इन आय डीमधून जाणं आणि ती प्रोसेस करणं आवश्यक आहे दुसरा प्रश्न विचारलेला आहे विलास सौदाळकर यांनी सर माझा अल्फाबेटिकल मिरिट लिस्टमध्ये स्टेटस कन्फर्म आहे तर मला काही प्रॉब्लेम नाही ना तुमच्या जर स्टेटसमध्ये काहीच अडचण नसेल आणि संपूर्ण कन्फर्म असेल आणि तुमचा स्कोर योग्य असेल तर नक्कीच फायनल मिरिट लिस्टमध्ये त्या ठिकाणी सर्व काही येऊ शकतो आणि एक गोष्ट कन्फर्म करा की अल्फाबेटिकल मिरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आहे ना ते नाव असेल आणि ते कन्फर्म असेल तरच फायनल मिरिट लिस्टमध्ये येऊ शकतं प्रत्येक वेळेस आपलं नाव त्या ठिकाणी कन्फर्म करणं आवश्यक आहे दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे विजय वानखेडे यांनी सर वाय सी एम वाय सी एम ओ यू मधून ग्रॅज्युएट केले आहेत तर एच एस सीचे मार्कशीट कसे कर अपलोड करावी तर हा प्रश्न दरवर्षी अनेक दर विद्यार्थ्यांना येत असतो कारण काही जणांनी ग्रॅज्युएशन जे आहे ते वाय सी एम मधून पूर्ण केलेलं असतं मात्र एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही दहावी किंवा बारावीसाठी जाता तेव्हा एक काही ना काही एक एक्झाम एक एक त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते किंवा के एक शॉर्ट पिरियड काहीतरी एक कोर्स त्या ठिकाणी केला जातो आणि ती बारावी म्हणून गृहित धरलेली त्या ठिकाणी असते जर तुम्ही रेग्युलर बारावीमधून केलेलं नसेल आणि वाय सी एम मधून जर केलेलं असेल आणि ते वाय सी एमचं बारावी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल आता बरेच जण म्हणतात की वाय सी एम मधून बारावी सर्टिफिकेट नसतं मात्र चौकशी केल्यानंतर हे लक्षात आलेलं आहे की त्या ठिकाणी बारावी पास होण्यासाठी एक शॉर्ट टर्म कोर्स किंवा काहीतरी एक प्रोसिजर त्यांची असते तरच तुम्हाला ते फर्स्ट इयरला त्या ठिकाणी पाठवतात मात्र ते डॉक्युमेंट असेल तर ते दहावीच्या किंवा बारावीच्या जागेवर त्या ठिकाणी अपलोड करणं कधीही योग्य राहू शकतं दुसरा एक प्रश्न विचारलेला आहे विजय विजय वानखेडे यांनी सर वाय सी एम मधून ग्रॅज्युएट केलेला आहे आता तर हा प्रश्न या ठिकाणी झालेला आहे सायमा अंजुम यांनी एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे सर तुमचा बहुत शुक्रिया uh, यांनी धन्यवाद व्यक्त केलेला आहे थँक्यू सायमा अंजुम मॅडम नेहमी कला भारती सोबत रहा तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न कला भारती नेहमी करत असतो थँक्यू सो मच so फॉर युअर कॉमेंट्स त्यानंतरचा प्रश्न विचारलेला आहे दयाराम uh, जांभळे यांनी सर सीईटी सेल हेल्पलाईन नंबरवर फोन केला होता त्यांनी मला कॉलेज ऑप्शन बदल होते असे सांगितले पण मला आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्या लॉगिन मधून तुम्ही तुम गेले आणि त्या ठिकाणी ऑप्शन जे आहे ते जर अनलॉक करता आले आणि अनलॉक करून जर त्या ठिकाणी कॉलेजेस चेंज करता आले तर नक्कीच करू शकता आणि दुसरी गोष्ट आहे जर त्या ठिकाणी अडचण येत असेल तर पूर्ण ऍप्लिकेशन तुमचं अनलॉक करा पूर्ण ऍप्लिकेशन जर ऑनलॉक केलेलं के असेल आणि तुम्ही प्रत्येक वेळेस सेव्ह आणि कन्फर्म करून जर पुढे येत असेल तर तेही योग्य राहू शकतं मात्र जर तुम्हाला कॉलेज ऑप्शन बदलायचे असेल तर नक्कीच त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिले जे दिलेले आहेत तर ते इन्स्ट्रक्शन सगळे फॉलो करून पुढे जाणं अपेक्षित आहे पुढचा प्रश्न विचारलेला आहे ज्ञानेश्वर चौरे यांनी सर मा आमचा फॉर्म भरताना कन्वर्जन सर्टिफिकेट्स अपलोड केले पण मिसमॅच येत आहे तो फॉर्म पुन्हा अपलोड करून भरता येईल का काय करावे कृपया मार्गदर्शन करावे खरं तर आता संधी आहे सत्तावीस जानेवारीपर्यंत तुम्ही एडिट करू शकता चेंज करू शकता त्यामुळे तुमचं लॉग इन आय डीमधून जा आणि तुम्हाला जे काही चेंज त्या ठिकाणी करायचं जे अपलोड करायचं जे एडिट करायचं त्या ठिकाणी करू शकता कन्वर्जन सर्टिफिकेट्स मिसमॅच येत असेल तर ते योग्य करा त्याची प्रिंट आऊट फॉर्मॅटची प्रिंट आऊट घ्या आणि योग्य करून पुन्हा अपलोड तुम्ही करू शकता त्याबद्दल काहीच अडचण नाही आहे पूजा बोठे मॅडम यांनी हा एक प्रश्न विचारला विचारलेला आहे सर स्कॉलरशिप फॉर्म भरण्याची लास्ट डेट एकतीस जानेवारी आहे आणि सेकंड राऊंड सात फेब्रुवारीला काय करावे लागेल स्कॉलरशिपसाठी खरं तर स्कॉलरशिपसाठी एक गोष्ट लक्षात घ्या की प्रोफेशनल जेवढे कॉलेजेस आहेत त्यांची डेट जी आहे ती नेहमी पुढे जात असते त्यामुळं आपलं जेव्हा शेवट होईल तोपर्यंत समाजकल्याण खातं जे आहे ती डेट वाढवत राहते त्याबद्दल काळजी करू नये जर आपली से सात फेब्रुवारीपर्यंत हे सर्व प्रोसिजर चालणार असेल तर पुढेही डेट वाढणार आहे त्यामुळे आणि हे दरवर्षीचा अनुभव आहे की स्कॉलरशिपची डेट वाढत असते त्यामुळे अडचण काही नाही जेव्हा डेट वाढेल तेव्हा वा तुम्ही स्कॉलरशिप तुमच्या पूर्ण डॉक्युमेंट जमा करून तुम्ही तो फॉर्म योग्य भरू शकता तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो तुमच्या प्रश्नांची उत्तरे संदर्भात काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही कॉमेंट्स करू शकता आणि या संदर्भातली माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जाता जाता पुन्हा एकदा आ, नवीन व्हिडिओसाठी मला परवानगी द्या तोपर्यंत जय हिंद जय भारत